बऱ्याच वेळा आपण मार्केटमध्ये जेव्हा चार्ट बघत असतो, अचानक काही शेअर्स वर गेलेले दिसतात, काही शेअर्स अचानक डाऊन होतात, विचित्र कॅन्डल्स येतात, विचित्र पॅटर्न येतात, अनएक्सपेक्टेड काही घटना घडतात. पण जेव्हा केव्हा असं अनपेक्षित काही असे इंडिकेटर्स कॅन्डल्स दिसतात, त्यावेळी साहजिक अशी मनात शंका येऊन जाते की कुणी हा स्टॉक मॅन्युपुलेट तर करत नाही आहे ना. आणि आजचा विषयही हाच आहे, स्टॉक मॅन्युपुलेशन. आता ह्या मॅन्युपुलेशन टेक्निक्स सांगायच्या मागचं कारण म्हणजे बरेचसे जे इन्व्हेस्टर्स आहेत ते बऱ्याच वेळा ज्यांचे पैसे गेलेत किंवा नुकसान झालं आहे ते तक्रार करताना आढळतात की कोणीतरी स्टॉक मॅन्युपुलेट करतं आहे, ह्या स्टॉकला हाच प्रॉब्लेम आहे, कोणीतरी मोठे इन्व्हेस्टर्स आहेत. आणि ऑन द कॉन्ट्ररी, जे लोक ह्याच्यामध्ये पैसे मिळवतात ते मात्र अभ्यास खूप आहे, नॉलेज खूप आहे, खूप वर्ष काम केलं आहे, टेक्निक्स कळले आहेत. मग आता ह्या दोन प्रकारामध्ये फरक काय आहे आणि असं का होतं आहे, त्यांना कळलं आहे आणि आपल्याला का कळलं नाही, ह्या ज्या टेक्निक्स मॅन्युपुलेशनच्या टेक्निक्स आहेत याचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. म्हणून प्रत्येक इन्व्हेस्टर्सनी ह्या टेक्निक्स समजून घेणं आणि त्यानुसार पोझिशन घेणं, गुंतवणूक करणं हे गरजेचं आहे. म्हणूनच मी तुम्हाला आज या टेक्निक्सची माहिती देतो आहे. चला तर पाहूया काय आहेत. पहिली टेक्निक, फेक न्यूज. आता फेक न्यूज हा शब्द सगळ्यांना माहीत असेल, डोनाल्ड ट्रम्पनी हा शब्द अतिशय पॉप्युलर केला आहे. आता फेक न्यूजनं स्टॉक कसा मॅन्युपुलेट होतो आहे, सहज प्रश्न आहे. तुम्हाला बऱ्याच वेळा मोबाईलवरती SMS येतात, हा स्टॉक एवढा एवढा वाढणार, एवढ्या एवढ्याला कमी होणार, टार्गेट प्राईस आहे, ही करंट प्राईस आहे, असे बरेच न्यूज येतात. आणि अशा न्यूजवरती फारशी शहानिशा न करता काही वेळा गुंतवणूकदार, रिटेल इन्व्हेस्टर्स आकर्षले जातात आणि गुंतवणूक करतात. मग अशा फेक न्यूजच्या बेसवरती जेव्हा गुंतवणूक केली जाते त्यावेळी ज्यांनी ही फेक न्यूज पसरवली आहे त्यांची पोझिशन अचीव झाली की ते एक्झिट करतात. आणि हे जे गुंतवणूकदार आहेत ज्यांनी ऑलरेडी ह्या फेक न्यूजच्या बेसिसवरती गुंतवणूक केली आहे ते अडकून पडतात, त्यांचे पैसे अडकून पडतात. त्यामुळं अशा फेक न्यूजची शहानिशा करणं हे अत्यंत गरजेचं आहे. फेक न्यूजचा मेसेज आला आहे तो कुठनं आला आहे बघा. आजकाल तर व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामचे ग्रुप्स आहेत की त्याच्यामध्ये फेक न्यूज पसरवणं सोपं झालं आहे. थोडीशी तुम्ही त्या स्टॉकची माहिती घ्या. बऱ्याचशा चांगले चांगले पोर्टल्स आहेत, वेबसाईट्स आहेत की ज्याच्यामध्ये ॲक्च्युअल स्टॉकची पोझिशन काय, ॲक्च्युली कंपनीत चाललं आहे ते दिलेलं असतं. त्यांचे बॅलन्स शीट्स आहेत, त्यांचे प्रॉफिट लॉस आहेत, ट्रू व्हॅल्यू वगैरे वगैरे आपल्याला काढता येतं. त्या बेसवरती आपण ठरवू शकतो की ही फेक न्यूज आहे किंवा नाही आहे. आता या फेक न्यूजचा अफेक्ट मेनली जे इंट्राडे आणि शॉर्ट टर्म करतात त्यांना जास्त बसतो, कारण लॉंग टर्ममध्ये फेक न्यूज चालत नाहीत. स्टॉक ॲव्हरेज आउट होतो आणि फारसा काही गुंतवणूकदारांना फरक पडत नाही. मात्र शॉर्ट टर्म आणि डे ट्रेडिंग जे करणारे आहेत, स्विंग ट्रेडिंग करणारे, डे ट्रेडिंग करणारे यांना मात्र फेक न्यूजचा जबरदस्त फटका बसू शकतो. अशीच दुसरी टेक्निक आहे, ती म्हणजे पंप आणि डम्प स्ट्रॅटेजी. फेक न्यूजचा भाऊ म्हणलं तरी हरकत नाही. जे पेनी स्टॉक्स असतात ते अशा पेनी स्टॉकबद्दल मार्केटमध्ये न्यूज पसरवायची, फार चांगला परफॉर्म करतोय, पुढे जाऊन फार चांगले रिटर्न देणार आहेत, असं करून गुंतवणूकदारांना आकर्षित करायचं. एकदा का रिटेल इन्व्हेस्टर्स त्याच्याकडे आकर्षित झाले की आपली पोझिशन आली की एक्झिट करून टाकायचा. न्यूज पंप करणं, ॲट द सेम टाईम बऱ्याच वेळा हे लोक स्वतःच व्हॉल्यूम जनरेट करतात, पंप करायला चालू करतात. हा स्टॉक पंप करून 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 वर जातो, रिटेल इन्व्हेस्टर मोठ्या प्रमाणात आकर्षित गेले की ते स्टॉक ते त्यांची पोझिशन डम्प करून टाकतात. अशा पोझिशनमध्ये इन्व्हेस्टर्स अडकतात की बाबा लवकर त्यातून बाहेर पडणं अशक्य आहे. पंप अँड डम्प म्हणा, स्पूफिंग म्हणा किंवा फेक न्यूज म्हणा, स्टॉकची किंमत वाढवायची एक लेवलपर्यंत आणि सडनली सेल करून टाकायचं. जर तुम्ही रोज इंट्राडे किंवा शॉर्ट टर्म ट्रेडिंग करत असाल तर ह्या स्ट्रॅटेजीज पटकन आपल्याला लक्षात येतात. चौथी टेक्निक, वॉश ट्रेडिंग. तुम्हाला व्हॉल्यूम ही टर्मिनॉलॉजी माहीत असेल, तर व्हॉल्यूम म्हणजे एखाद्या मोमेंटला टोटल बाय आणि सेल, याची टोटल म्हणजे व्हॉल्यूम, त्यावेळेचा व्हॉल्यूम. मोठे प्लेयर्स यामध्ये एखादा स्टॉक बाय आणि सेल करतात इमिजिएट, ह्यामुळं त्या स्टॉकचा व्हॉल्यूम वाढल्यासारखा वाटतो. आणि जेव्हा असा स्टॉकचा व्हॉल्यूम वाढतो त्यावेळी बरेचसे इन्व्हेस्टर्स अट्रॅक्ट होतात. आणि जेव्हा बरेचसे इन्व्हेस्टर्स अट्रॅक्ट होतात आणि स्टॉक विकत घेतात त्यावेळी हे जे मोठे प्लेयर्स आहेत स्वतःची इन्व्हेस्टमेंट काढून घेतात. या वॉश ट्रेडिंगचा फटका सुद्धा इंट्राडे आणि शॉर्ट टर्मवाल्यांनाच बसतो. लॉंग टर्मला मोस्ट ऑफ द गोष्टी ॲव्हरेजिंग होतात. आणि पाचवी स्ट्रॅटेजी, ती म्हणजे बुल रायडिंग किंवा बेअर रायडिंग.
आता बुल रायडिंग किंवा बेअर रायडिंग काय, जेव्हा स्टॉक कंटिन्युअस खाली जात असतो किंवा कंटिन्युअस वर जात असतो, जेव्हा मार्केट पार्टिसिपंट्सच्या लक्षात येतं की स्टॉक वर जायला लागला आहे, बरेचसे लोक बेअर रायडिंग असेल स्टॉक खाली जात असेल तर पुन्हा शॉर्ट करायचा प्रयत्न करतात. शॉर्टिंगचा तुम्हाला जर काय आहे हे समजून घ्यायचं असेल तर मी गेमस्टॉकचा व्हिडिओ केला आहे, तुम्हाला या व्हिडिओची लिंक इथं वरती दिसेल, तो जाऊन तुम्ही पाहू शकता. या शॉर्टिंगच्या कन्सेप्टमध्ये स्टॉक ओन केलेला नसताना सुद्धा तुम्हाला स्टॉक सेल करता येतो आणि पैसे मिळवता येतात. तर अशा बिअर रायडिंगमध्ये शॉर्टिंग कंटिन्युअस करत गेलं की एक ट्रेंड असा ऑटोमॅटिकली येणार, जो फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉक आहे, ऑटोमॅटिकली एक ट्रेंड जनरेट होतो. बऱ्याच लोकांना वाटायला लागतं की आता हा स्टॉक ह्याच्यापेक्षा खाली जाणार नाही आणि त्या केसमध्ये ट्रेंड रिव्हर्स होतो. शॉर्टिंग केलं आहे आणि ट्रेंड रिव्हर्स झाला तर फटका कोणाला बसणार? शॉर्टिंग करणाऱ्यांना. याच पद्धतीनं बोलचं आहे, एक ठराविक वरती गेला स्टॉक की प्रत्येक वेळी प्रत्येक लेअरच्या वेळी नवीन प्लेयर्स, नवीन रिटेल इन्व्हेस्टर्स जसा स्टॉक वाढायला लागतो तसे अट्रॅक्ट व्हायला लागतात आणि त्यानंतर मात्र एक वेळ अशी येते की त्याच्या पुढं स्टॉक त्या मोमेंटला वाढत नाही आणि त्यानंतर त्याचा डाऊन ट्रेंड सुरू होतो. जेव्हा बुल रायडिंग किंवा बेअर रायडिंगमध्ये कोणी ट्रेडर अडकतो त्यावेळी ट्रेंड रिव्हर्सलमुळे स्टॉप लॉस हिट होतो, ते जे काय त्यावेळेचं नुकसान आहे ते त्याला घेऊन त्या स्टॉकमधून बाहेर पडावं लागतं. तर अशाच पद्धतीच्या निरनिराळ्या टेक्निक्स स्टॉक मॅनिप्युलेट करण्यासाठी वापरल्या जातात. ऑल टेक्निक्सचं सार असंच आहे की फेक न्यूज म्हणा, पंप अँड डंप म्हणा, किंवा बुल रायडिंग म्हणा, बिअर रायडिंग म्हणा, या सगळ्यामध्ये कॉमनली आर्टिफिशियली स्टॉकची किंमत काहीतरी करून वाढवली जाते आणि या वाढवलेल्या किमतीमध्ये इन्व्हेस्टर्स अडकतात आणि पटकन त्यातनं निघू शकत नाही. त्यामुळे या टेक्निक्सची जर माहिती असेल तर नक्कीच इन्व्हेस्टर्स खरेदी करताना विचारपूर्वक खरेदी करू शकतात आणि जो काय लॉस होणार आहे त्यापासून स्वतःची काळजी घेऊ शकतात. तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही शंका असली तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाका, मी तुमच्या प्रश्नांचं उत्तरं द्यायचा जरूर प्रयत्न करेन. आणि प्लीज प्लीज अशा पद्धतीच्या टेक्निक्स ज्या काही स्टॉक मॅन्युप्युलेशनच्या असतात त्या व्यवस्थित तुम्ही जर समजून घेतलं तर नुकसानीपासून वाचवू शकता आणि चांगले हँडसम रिटर्न्स तुम्हाला मार्केटमधून मिळू शकतात. धन्यवाद.